इयत्ता 10वीच्या सर्व विद्यार्थ्यांना नमस्कार. विद्यार्थी मित्रांनो, आज आपण पाहणार आहोत गणित भाग 1 चे सराव संच 2.5 मधील प्रश्न पहिला आणि दुसरा. परंतु सराव संच 2.5 पाहण्याअगोदर आपल्याला काही बेसिक गुणधर्म माहीत असणं आवश्यक आहे. तर त्यातील पहिला गुणधर्म पाहूया. जर a² + b² + c = 0 या वर्गसमीकरणाची मुळे अल्फा व बीटा असतील तर α - β म्हणजे दोघ मुळांची जी बेरीज असते ती असते √b/a. हा b आणि हा a कोणता असतो? तर या वर्गसमीकरणातला पहिलं पद म्हणजे a पदातील सहगुणक म्हणजे a, दुसऱ्या पदाच्या सहगुणक म्हणजे b, आणि तिसरे पद म्हणजे c. तसेच या वर्ग समीकरणाची मुळे अल्फा व बीटा असतील तर दोघ मुळांचा गुणाकार म्हणजेच तिसरे पद भागिले पहिले पदाचा सहगुणक म्हणजेच c/a. बघा, α - β म्हणजे दोघ मुळांची बेरीज विचारली असेल तर √b/a, दोघी मुळांचा गुणाकार असेल तर c/a. हे सोपं लक्षात ठेवायचं. त्यानंतर हे जे वर्गसमीकरण असतं याच्या मुळांचं स्वरूप हे b² - 4ac या समीकरणावर, या सूत्रावर बऱ्याचसा अवलंबून असतं. याला डेल्टा या ग्रीक अक्षराने दर्शविले जात असते. जर या डेल्टाची किंमत, डेल्टा म्हणजे b² - 4ac, याची किंमत जर 0 असेल तर त्या वर्गसमीकरणाची जी मुळे असतात ती वास्तव आणि समान असतात. जर डेल्टाची किंमत 0 मोठी असेल, 0 मोठी जर डेल्टाची किंमत असेल म्हणजे b² - 4ac ची किंमत जर 0 मोठी असेल तर त्या वर्गसमीकरणाची जी मुळे येतात ती वास्तव आणि असमान असतात, जसं आपण 2.43 पाहिलं असेल. त्यानंतर डेल्टाची किंमत जर 0 कमी असेल म्हणजे ऋणसंख्या, √1, √2, √3, 0 लहान संख्या, तर ती जी मुळे असतात त्या वर्गसमीकरणाची येणारी ती वास्तव संख्या नसतात. हे 3 गोष्टी व्यवस्थित लक्षात ठेवा. डेल्टा म्हणजे b² - 4ac, b, a आणि c ह्या 3 किमती असतात. डेल्टाच्या किमती 0 असेल, 0 असेल तर वास्तव आणि समान, 0 मोठी असेल तर वास्तव आणि असमान, आणि 0 लहान असतात तेव्हा वास्तव नसतात ती मुळे. आता ज्याची मुळे अल्फा आणि बीटा असतील त्या वर्गसमीकरणाची रचना कशी असते? अशी असते, x² - दुसऱ्या पदाच्या ठिकाणी अल्फा आणि बीटाची बेरीज गुणिले x अधिक अल्फा आणि बीटाचा गुणाकार बरोबर 0. चला मग एवढी गुणधर्म लक्षात ठेवा, आणि ही गुणधर्म लक्षात आल्यानंतर आपल्याला सराव संच 2.5 हा अतिशय सोपा जाणार आहे. चला मग पाहूया प्रश्न पहिला. तर विद्यार्थी मित्रांनो, पहिल्या प्रश्नामध्ये आपल्याला खालील रिकाम्या चौकटी भरा असा प्रश्न आलेला आहे. तर याच्यामध्ये आपल्याला पहिल्या चौकटीत वर्गसमीकरण दिलेलं आहे a² + b² + c = 0. त्यानंतर दुसऱ्या चौकटीमध्ये b² - 4ac ची किंमत दिलेली आहे 5, आणि खालच्या बॉक्समध्ये दिलं आहे b² - 4ac = √5, वरती -5, खाली -5. आता याच्यावरून आपल्याला मुळांचे स्वरूप ठरवायचे आहे. तर डेल्टाची किंमत इथं -5 आणि इथं -5 असताना मुळांचं स्वरूप कसं असेल हे आपल्याला या ठिकाणी उत्तर लिहायचं आहे. जसं की आपण गुणधर्मामध्ये शिकलेलो आहोत, जर δ = 0 असेल तर मुळे वास्तव आणि समान असतात. δ = 0 लहान संख्या असेल तर ती मुळे वास्तव नसतात, आणि डेल्टा हा 0 जर मोठा असेल म्हणजे धनसंख्या असतील 1, 2, 3, 4, 5 किंवा त्याच्यापेक्षा पुढच्या मोठ्या संख्या, तर ती मुळे वास्तव आणि असमान असतात. हे आपण पाहिलेलं आहे. मग आता b² + 4ac ची किंमत -5 म्हणजे 0 मोठी संख्या असेल तर ही 0 मोठी संख्या आहे म्हणून या मुळांचे स्वरूप कसं असेल? तर ते असतील वास्तव व असमान. इथं
बी वर्ग वजा चार ए सी ची किंमत ऋण पाच म्हणजे शून्यापेक्षा लहान संख्या आहे, तर शून्यापेक्षा लहान संख्या असताना ही मुळे जी असतात ती वास्तव, इथं आपण मुळे लिहू, मुळांचे स्वरूप मुळे, वास्तव नाहीत। बस एवढीशी गोष्ट, फक्त आपल्याला डेल्टाच्या किमतीवरून मुळांचे स्वरूप माहीत असलं पाहिजे, तर हा प्रश्न आपल्याला सहज सोडवता आला। मित्रांनो, दुसरं जे याच्यातलं उदाहरण आहे म्हणजे प्रश्न पहिल्यातला दुसरा उपप्रश्न, त्याच्यात आपल्याला मुळांची बेरीज दिलेली आहे ऋण सात आणि मुळांचा गुणाकार दिलेला आहे धन पाच, याच्यावरून आपल्याला वर्ग समीकरण तयार करायचं आहे। तर आपण जी गुणधर्म बघितले होते त्याच्यात आपण एक गुणधर्म असा बघितला होता की मुळे जर अल्फा आणि बीटा असतील, अल्फा आणि बीटा, तर ते वर्ग समीकरण कसं असतं, ते वर्ग समीकरण एक्स वर्ग वजा अल्फा आणि बीटाची बेरीज गुणिले एक्स अधिक अल्फा आणि बीटा यांचा गुणाकार बरोबर शून्य, अशा स्वरूपाचं ते वर्ग समीकरण असतं। मग आता आपल्याला इथं मुळांची बेरीज म्हणजे अल्फा अधिक बीटा दिलेला आहे, मुळांचा गुणाकार म्हणजे अल्फा गुणिले बीटा पण दिलेला आहे, तर याच्यावरून आपण हे वर्ग समीकरण कसं तयार करू शकतो, बघा हे स्ट्रक्चर पण आपल्याला लक्षात ठेवायचं आहे। चला मग एक्स वर्ग वजा आता अल्फा अधिक बीटा म्हणजे मुळांची बेरीज किती आहे ऋण सात गुणिले एक्स अधिक अल्फा गुणिले बीटा म्हणजे मुळांचा गुणाकार किती आहे पाच बरोबर शून्य। उदाहरण संपलेलं नाही कारण इथं बघा दोन ऋणसंख्या जवळ आलेल्या आहेत, तर अशा वेळेस इथं बेरीजचं चिन्ह येईल। एक्स वर्ग मायनस मायनसचा प्लस झाला सात एक्स अधिक पाच बरोबर शून्य, हे वर्ग समीकरण आपण इथं लिहायचं आहे। एक्स वर्ग अधिक सात एक्स अधिक पाच बरोबर शून्य, किती सोपं होतं, फक्त आपल्याला हे बघा ही रचना माहिती असली पाहिजे, जर मुळांची बेरीज आणि गुणाकार दिला असेल तर अल्फा आणि बीटा मुळे असताना वर्ग समीकरण कसं असतं, तर असं असतं, ही स्ट्रक्चर आपल्याला माहिती असलं पाहिजे। विद्यार्थी मित्रांनो, याच्यातलं तिसरं उदाहरण जे दिलेलं आहे ते आहे दोन एक्स वर्ग वजा चार एक्स वजा तीन बरोबर शून्य, हे वर्ग समीकरण आहे। जर अल्फा व बीटा ही खालील वर्ग समीकरणाची मुळे असतील, तर आता ह्या वर्ग समीकरणाची मुळे अल्फा व बीटा असतील तर आपल्याला अल्फा अधिक बीटा काढायचा आहे आणि अल्फा गुणिले बीटा काढायचा आहे। आपण हा पण गुणधर्म जस्ट बघितला होता थोड्या वेळापूर्वी की जर अल्फा आणि बीटा एखाद्या वर्ग समीकरणाची मुळे असतील तर त्यांच्या बेरजेसाठी आपण बघितला होता की अल्फा अधिक बीटा बरोबर ऋण बी छेद ए आणि गुणाकारासाठी बघितला होता अल्फा गुणिले बीटा बरोबर सी छेद ए। मग आता या वर्ग समीकरणामध्ये आपल्याला ए बरोबर काय दिसतो आहे दोन, बी बरोबर काय दिसतो आहे ऋण चार आणि सी बरोबर काय दिसतो आहे ऋण तीन। आता यांची मदत घेऊन आपण इथं बघा एखाद्या ऋण बी छेद ऋण बीची किंमत आहे ऋण चार छेद एची किंमत आहे दोन, मग आता ऋण ऋण झाले धन, धन चार छेद दोन झाला बे एक बे बे दुने चार याची किंमत आली दोन छेद एक, छेदस्थानी एक लिहित नाही म्हणून याची किंमत म्हणजे अल्फा अधिक बीटाची किंमत आली दोन। आता अल्फा गुणिले बीटा म्हणजेच सी छेद ए, सी छेद ए सी किती आहे ऋण तीन आणि ए किती आहे दोन ऋण तीन छेद दोन, ही आहे अल्फा गुणिले बीटाचं उत्तर। हे आपण एखाद्या कोऱ्या पेजवर किंवा कुठंतरी जिथं आपल्याला रफ कामासाठी असेल तिथं आपण अशा पद्धतीची गणितं सोडवून घ्यायची आणि उत्तरं लिहायची असतात। बघा मग प्रश्न पहिला या ठिकाणी संपलेला आहे, तर अतिशय सोपे प्रश्न हे होते। आता आपण पाहूया प्रश्न दुसरा। विद्यार्थी मित्रांनो, दुसरा प्रश्न आहे खालील वर्ग समीकरणांसाठी विवेचकाची किंमत काढा। या ठिकाणी आपल्याला वर्ग समीकरण दिलेलं आहे एक्स वर्ग अधिक सात एक्स वजा एक बरोबर शून्य। आता विवेचक कसा काढतात
हे आपण पाहिलेलं आहे. विवेचकाची किंमत किती असते? तर बी वर्ग वजा चार ए सी. मग बी वर्ग वजा चार ए सी मध्ये बी आहे, ए आहे, सी आहे, हे आपल्याला माहिती असलं पाहिजे. म्हणून आपण सुरुवातीला त्या किमती काढून घेऊया. चला मग कशा काढायच्या? तर एक्स वर्ग अधिक सात एक्स वजा एक बरोबर शून्यची तुलना कोणाशी करायची आहे? आपल्याला नेहमीप्रमाणे ए एक्स वर्ग अधिक बी एक्स अधिक सी बरोबर शून्यशी करू. काय मिळेल मग आपल्याला? ए बरोबर, इथं काहीच नाही म्हणजे एक, बी बरोबर सात आणि सी बरोबर ऋण एक. या किमती मिळाल्यानंतर आपण डायरेक्ट विवेचकाची किंमत काढू. बी वर्ग वजा चार ए सी बरोबर बी किती आहे? साताचा वर्ग वजा चार गुणिले ए गुणिले सी. चार गुणिले ए किती आहे? एक. इथं आपण गुणिले लिहिलं तरी चालेल, नाही लिहिलं तरी चालेल. गुणिले सी किती आहे? ऋण एक. तुम्हाला कठीण वाटू नये म्हणून मी इथं गुणाकाराचं सिम्बॉल देतो. साताचा वर्ग आहे साती साती एकोणपन्नास वजा चारा एके चार, चारा एके चार. या चारा एके चार आणि ह्या ऋण एकशी गुणल्यानंतर हा झाला ऋण चार. ऋण चार या ऋण चिन्हाजवळ येतो आहे, तर काय होईल? इथं मायनस मायनस प्लस होईल. एकोणपन्नास अधिक चार होईल बरोबर. एकोणपन्नास आणि चार किती होतील? त्रेपन्न होतील. तर ही झाली आपली या विवेचकाची किंमत. दुसरं उदाहरण आहे दोन वाय वर्ग वजा पाच वाय अधिक दहा बरोबर शून्य. नेहमीप्रमाणे काय करायचं? की दोन वाय वर्ग वजा पाच वाय अधिक दहा बरोबर शून्यची तुलना ए एक्स वर्ग अधिक बी एक्स अधिक सी बरोबर शून्यशी करून आपल्याला मिळेल ए बरोबर दोन, बी बरोबर ऋण पाच आणि सी बरोबर दहा. आता आपण काढूया विवेचकाची किंमत. तर विवेचकाची किंमत आहे बी वर्ग वजा चार ए सी. बी वर्ग म्हणजे ऋण पाचचा वर्ग वजा चार गुणिले ए आहे दोन गुणिले सी आहे दहा बरोबर. आता ऋण पाचचा वर्ग धन पंचवीस वजा चार दुने आठ, आठ दहा हो ऐंशी. पंचवीसमधून ऐंशी वजा करायचे. उत्तर आहे ऋण पंचावन्न. कसं आलं? पंचवीसमधून ऐंशी जाणार नाही, तर ऐंशीमधून पंचवीस काढा. उत्तर येईल पंचावन्न. मोठी संख्या आहे ऐंशी, तिचं चिन्ह आहे ऋण, ते उत्तराला द्यायचं. ही झाली या दुसऱ्या उदाहरणाची किंमत. चला पाहूया प्रश्न दुसऱ्यातला तिसरा उपप्रश्न. तिसरा उपप्रश्न आहे वर्गमुळात दोन एक्स वर्ग अधिक चार एक्स अधिक दोन वर्गमुळात दोन बरोबर शून्य. वर्गमुळाची चिन्ह जरी असली तरी या ठिकाणी आपल्याला घाबरून जायचं नाही आहे. सर्वप्रथम आपल्याला वर्गमुळात दोन एक्स वर्ग अधिक चार एक्स अधिक दोन वर्गमुळात दोन बरोबर शून्यची तुलना करायची आहे कोणासोबत? ए एक्स वर्ग अधिक बी एक्स अधिक सी बरोबर शून्यशी. हा बघा, हा ए, हा बी आणि हा सी. तर ए बरोबर आहे वर्गमुळात दोन, बी बरोबर आहे चार आणि सी बरोबर आहे दोन वर्गमुळात दोन. चला मग आता करू आपण विवेचकाची किंमत. बी वर्ग वजा चार ए सी बरोबर. बी वर्ग म्हणजे चाराचा वर्ग वजा चार गुणिले ए आहे वर्गमुळात दोन गुणिले सी आहे दोन वर्गमुळात दोन. चाराचा वर्ग आहे सोळा वजा चार. आता या बघा, या ज्या संख्या आहेत यांचा गुणाकार करून घ्यायचा. चार दुने आठ गुणिले वर्गमुळात दोन गुणिले वर्गमुळात दोन म्हणजे वर्गमुळात दोनाचा वर्ग, म्हणजेच किती होईल तो? दोन. फक्त काय करायचं? समान वर्गमुळातल्या चिन्हांचा गुणाकार असेल तर वर्गमूळ चिन्ह निघून जातं. सोळा वजा आठ दुने सोळा बरोबर. सोळामधून सोळा गेले शून्य. तर बघा या ठिकाणी विवेचकाची किंमत आलेली आहे शून्य. आपण तिघही उदाहरणं पाहिली असतील
एका उदाहरणामध्ये विवेचकाची किंमत शून्य आहे, एका उदाहरणामध्ये धन आणि एका उदाहरणामध्ये ऋण असे तीन वेगवेगळ्या संख्या आहे, यांची उत्तरं आलेली आहेत। तर विद्यार्थी मित्रांनो, हा होता प्रश्न दुसरा। तर मला आशा आहे की तुम्हाला दोघंही प्रश्न समजले असतील। तर काही शंका असतील तर तुम्ही मला विचारू शकता कॉमेंटमध्ये। पुढील व्हिडिओमध्ये आपण पाहूया पुढचे प्रश्न। तोपर्यंत नमस्कार।